नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिकताय ना? शिकायलाच पाहिजे. आज आपण इयत्ता 10वीच्या ज्योमेट्रीमधील म्हणजे मॅथ सेकंडमधील पहिला चॅप्टर सिमिलॅरिटी हा स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. त्याची पहिली प्रॉपर्टी आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाइट्स. आता ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. समजा हा ट्रायंगल आहे एबीसी, एबीसीचा बेस आहे बीसी, त्याची हाईट इथे घेतली आपण समजा एबी. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी काय फॉर्म्युला आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू 1/2 into base into height is equal to 1/2 into base. ABC चा बेस कोणता? BC into height AD. Height AD म्हणजे 1/2 base into height. आता आपल्या ह्या एरियाचा रेशो घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला दोन ट्रायंगल घ्यावे लागतील. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स घ्यायचे म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. रेशो म्हणजे गुणोत्तर. मग त्यासाठी दोन ट्रायंगल काढूया आपण. आम्ही घेतला एबीसी ट्रायंगल. दुसरा घेतो पी क्यू आर. एबीसीचा बेस आहे बीसी आणि हाईट आत्ता प्रमाणात आपण अशी घेतली एडी. आता हा ट्रायंगल पी क्यू आर आहे, याचा बेस क्यू आर घेतला तर त्याची हाईट काय अशी घेता येते आपल्याला? अशी आत हाईट घेतली नाही. मग त्यासाठी काय करायचं? हा बेस इकडे वाढवायचं आणि हाईट बी वरून वाढवायची इकडे खाली पी वर. अशी यांना होऊ द्या आपण समजा पी एस, म्हणजे एबीसीचा बेस बीसी, हाईट एडी, पी क्यू आरचा बेस क्यू आर आणि हाईट पी एस. आता आपल्याला काढायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. त्यांचा रेशियो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू आत्तासारखंच काय होतं आपण एरिया 1/2 इंटू बेस इंटू हाईट. एबीसीचा बेस बीसी इंटू हाईट एडी अपॉन पी क्यू आरचा बेस क्यू आर म्हणजे 1/2 इंटू बेस कोणता आहे क्यू आर इंटू हाईट पी एस. आता इथं काय होईल बघा, 1/2 1/2 न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोन्ही कडे आहे. 1/2 ला 1/2 गेला हे राहिलं काय बघा, वरती राहिला बीसी इंटू एडी. बीसी इंटू एडी अपॉन राहिला क्यू आर इंटू पी एस. म्हणजे काय मिळालं आपल्याला? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो. हा काय आहे? रेशो कशाचा रेशो आहे? रेशो ऑफ प्रॉडक्ट अँड प्रॉडक्ट. कशाचा प्रॉडक्ट? देअर बेसेस बीसी आणि क्यू आर, बीसी आणि क्यू आर बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स एडी आणि पी एस. हाईट एडी आणि याची हाईट पी एस. प्रॉपर्टी काय मिळाली? रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बघा प्रॉपर्टी, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता हीच प्रॉपर्टी आपल्याला शॉर्टमध्ये लिहिता येते ए वन अपॉन ए टू. म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. म्हणजे एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. आता याच प्रॉपर्टीज आपल्याला एक्झाम्पल सोडवण्याकरता उपयोग होणार आहे.